आणि धनुष्यबाण चिन्हावर सुप्रीम कोर्टाची अंतिम मोहर लागणार आहे. त्याची सुनावणी सोमवारपासून सुप्रीम कोर्टात आहे. निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिलंय, त्यामुळे सुप्रीम कोर्ट नेमकं काय करणार? धनुष्यबाण आणि शिवसेना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे राहणार की आयोगाचा निर्णय बदलून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या हाती पुन्हा धनुष्यबाण येणार? याकडे ठाकरे किंवा शिंदेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची नजर असेल. 17 फेब्रुवारी 2023 हीच तारीख आहे ज्या दिवशी शिवसेनेचा फैसला निवडणूक आयोगाने केला. हिंदुत्व सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना एकनाथ शिंदेकडे सोपवली, पण आयोगाचा निर्णय बदलून सुप्रीम कोर्ट पुन्हा आम्हालाच पक्ष आणि चिन्ह देणार असा विश्वास उद्धव ठाकरे गटाला आहे. त्यासाठी त्यांनी सत्ता संघर्षाच्या निकालावेळी सुप्रीम कोर्टाने केलेल्या काही टिप्पणींचा आधार घेतलाय. 11 मे 2023 सत्ता संघर्षाच्या निकालात सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाचे काही मुद्दे खोडून काढले. निवडणूक आयोगानं निकालपत्रात म्हटलं होतं की 21 जून 2022 रोजी म्हणजे शिंदेच्या बंडावेळी 55 पैकी 24 आमदार उद्धव ठाकरेंसोबत होते आणि त्याच दिवशी ठाकरे गटानं अजय चौधरींची गटनेतेपदी निवड केली होती. सुप्रीम कोर्टानं सत्ता संघर्षाचा निकाल देताना अजय चौधरींची गटनेते म्हणून निवड योग्य ठरवली तर मुख्यमंत्री शिंदेचे गटनेते म्हणून निवड बेकायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे. शिंदे गटानं प्रतोद म्हणून भरत गोगोलांची निवड केली, मात्र ही निवड सुप्रीम कोर्टानं बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय. यावरून उद्धव ठाकरे यांचा कोर्टामध्ये विजय निश्चित आहे असं सगळीकडे आता